कारण दिल्लीमध्ये काँग्रेसची आज बैठक पार पडते. काँग्रेसच्या बैठकीत मुंबईतील 10 जागांवर शिक्कामोर्तब होणार आहे. मुंबईतील 36 पैकी 27 जागांवर शिक्कामोर्तब होईल. मुंबईत काँग्रेसच्या वाट्याला 10 जागा या येणार आहेत, तर मुंबईतील 9 जागांचा तिढा मात्र अजूनही कायम. आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यांच्याशी बातचीत करूया. शिवाजी, खरं तर 27 जागांचा तिढा सुटल्याचं समजतंय जागा वाटपामध्ये, त्यापैकीच्या 10 जागा या काँग्रेसकडे येणार आहेत आणि त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. काय अधिकचा तपशील आहे? उर्वरित 9 जागांसंदर्भात काय समजतंय? ज्या सुटलेल्या जागा नाही त्यामध्ये मुलुंड, मलबार हिल, घाटकोपर ईस्ट अशा जागांचा समावेश आहे. त्यापैकी काही जागांचा तिढा साधारण 5 जागांचा सुटू शकतो, मात्र 4 जागा ज्या आहेत त्या कठीण समजल्या जात आहेत. त्यावरती आता कल नंतर पडेल आणि त्याच्यानंतर बैठका देखील होईल. मात्र आज 10 जागांवरती CAC च्या बैठकीमध्ये 10 उमेदवारांवरती शिक्कामोर्तब होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमतानं काँग्रेस नेत्यांनी CAC समोर नावं आणलेली आहेत. कारण काँग्रेस स्क्रीनिंग कमिटीमध्ये 2 ते 3 नावं असतात, त्याच्यानंतर काही जागांवरती CAC मध्ये निर्णय घेतले जातात, त्यामुळं जे आहे त्याच्यावरती कल होत असतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज बैठक होण्यापूर्वी राज्यामध्ये जे महाविकास आघाडीमध्ये जे राजकीय नाट्य सुरू आहे, शिवसेना ज्या जागा आत्तापर्यंत लढत आलेली नाही, ज्या ठिकाणी काँग्रेस आत्तापर्यंत लढत आलेली आहे त्या जागेवरती दावा सांगितल्यामुळे काँग्रेस नेते नाराज झाले. विदर्भातील सगळे नेते रमेश चेन्नीतला यांच्या भेटीला आले. केरळ भवन या ठिकाणी ही बैठक सुरू आहे आणि आता या बैठकीला सुरुवात झालेली आहे. कार्यकर्ते देखील या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी नाना पटोले, रमेश चेन्नीतला यांच्या भेटीसाठी आले आहेत. सुनील केदार जे आहेत ते देखील या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर एकंदरीत जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आमचं म्हणणं ऐकून घ्या. आणि त्यासाठीच जर आपण पाहिलं तर रमेश चेन्नीतला असो, सुनील केदार असो, त्याचबरोबर नाना पटोले असो या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि या दृष्टिकोनातून आता हे काँग्रेस नेते असो रमेश चेन्नीतला बैठकीमध्ये काय ठरतं याकडे तुम्ही सुद्धा लक्ष ठेवून राहा. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.